लाइफ के सबसे हसीन सफ़र पे मैं और मेरे कुछ दोस्त चल पड़े हैं। आइए आप भी बनिए इस सफ़र का हिस्सा एंड देखिए खूबसूरती भारत की। बांधून झाल्यावर शिवाजी महाराजांची पहिली जी सभा झाली होती ती याच ठिकाणी झाली होती मीटिंग। अच्छा, ही पुणे सदर आणि इथे ह्या गोड पाण्याची विधी होते जिथे शिवाजी महाराजांना पहिल्यांदा पाण्याचा शोध लागला ते सापडले ते गोड पाण्याचे ते याच ठिकाणी। अच्छा, काय आज पण या विहिरींचं पाणी हे पिण्यासाठी वापरलं जातं या समोरच्या विहिरीचं आणि आज पण पाणी गोड आहे म्हणजे आपण घरामध्ये पाणी पितो ना तसं आहे। दुसरी गोष्ट, ह्या विहिरींचं पाणी कधी खारट बनलं नाही किंवा ह्या विहिरी कधी सुकल्या पण नाही, आता पण ह्या विहिरी ऍक्टिव्ह आहे। ग्राउंड वेल सारखं ना, आपल्या बोरवेल जी असते तसंच ना। अच्छा, ते बंद केलं असणार शिवाजी महाराजांना समुद्रामध्ये गोड पाणी सापडलं, त्यांना पंचामृतांची नावं सैनिकांनी दिली होती। तिथे भवानी मातेचं मंदिर, भवानी मातेचं मंदिर आपल्याला प्रत्येक किल्ल्यावर दिसेल। भवानी माता म्हणजे शिवाजी महाराजांची फॅमिली गॉड, कुलदेवी। कुलदेव, शिवाजी महाराज कधी पण लढायला निघायचे, कुठल्या मोहिमेला निघायचे, तर भवानी मातेचं पहिलं दर्शन घ्यायचे। हा किल्ला बांधायला ज्यावेळी सुरुवात झाली पाण्याच्या शोधानंतर, सगळ्यात पहिलं मंदिर बांधले ते भवानी मातेचं शिवाजी महाराज। पहिल्यांदा मूर्तीची ती स्थापना केली त्यांनी आणि त्याच्यानंतर मग किल्ल्याची पायाभरणी केली। पण त्यावेळी अशी अडचण आली होती की शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी चक्क समुद्र पार करायला नकार दिला, कारण ब्राह्मणांमध्ये समुद्र पार करणं म्हणजे पाप मानलं जायचं, पाप मानायचे। ब्राह्मण इथे आले नाही, शिवाजी महाराज त्यावेळी नाराज झाले नाही त्यांच्यावर। ते ह्या बेटावरून समोरचा किनारा दिसतो ना, बाहेर एक त्याच्या नाव्यामध्ये बसून शिवाजी महाराज तिथपर्यंत गेले होते नावेतून, आणि त्या पलीकडे जाऊन त्यांनी गणेश पूजा केलेली त्या काळामध्ये। म्हणजे इतिहासात हे पहिल्यांदा घडलेलं आहे, एका बाजूला गणेश पूजन, दुसऱ्या बाजूला किल्ला बांधला। तर किनारा वायरे गाव आहे, वायरेच्या गावाच्या किनाऱ्या जर तुम्ही गेलात तुम्हाला काळा पाषाण दिसला, काळा दगड आहे, त्या दगडावर सूर्य चंद्र शिवलिंग यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत। अच्छा, आणि त्या दगडाला मोरियाचं दगड म्हणतात, कारण शिवाजी महाराजांनी गणेश पूजन केलं त्यामुळे त्या दगडाला महत्व प्राप्त झालं आणि तिथून मग शिवाजी महाराज नावेतून बसून पुन्हा या बेटावर आले आणि देवीचा आशीर्वाद घेतला। आता पूर्वीचे काही प्रथा होत्या, किल्ला बांधायचा की नाही बांधायचा म्हणजे ठरवायचं कसं, तर देवीने कौल लावले त्याचे। बरोबर, कौल लावायचे, कौल म्हणजे काय करायचे, मूर्तीच्या मुकुटवर फूल ठेवायचे, ते फूल डाव्या की उजव्या बाजूला पडलं की होकार नका। अच्छा, किंवा दुसरा प्रकार होता मूर्तीच्या कपाळी तांदूळ किंवा तांब्याची कॉइन्स, तांब्याची नाणी चिपकवली जायची, ते चिपकून राहिली की ते होकार समजायचं, खाली सांडली की नकार समजायचं। परंतु शिवाजी महाराजांनी ते देवीला कौल वगैरे काही लावला नाही, कारण कौल लावणं, मुहूर्त बघणं, बळी देणं यासारख्या गोष्टींवर शिवाजी महाराज नव्हता, कारण ते अमावस्येच्या रात्री पण लढायला निघायचे। म्हणजे ते महाराजांनी कौल वगैरे काही लावत बसले नाही, डायरेक्ट त्यांच्या मनात द्यायचं ते करायचे, डायरेक्ट त्यांना देवीचा आशीर्वाद घेऊन त्यांनी किल्ल्याची पायाभरणी केली। आणि आपण जिथे उभे होतो ना तिथे किल्ल्याचा पहिला दगड रचला गेलेला आहे गेट जवळ, आणि तिथून मग बांधकामाला सुरुवात झाली। बघू शेवटी बघू तो। तर ही मूर्ती आता तुम्ही बघणार आहात, ती 350 वर्ष जुनी मूर्ती आहे आणि चतुर्भुज मूर्ती आहे। अच्छा, किल्ल्यातले लोक आज पण त्या मूर्तीची पूजा करतात, 350 वर्षापासून पूजा विधी चालू आहे आणि दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात देवीचा गोंधळ घालतात। गोंधळ हा शिवाजी महाराजांच्या काळापासून, गोंधळ आणि नवरात्र असे दोन उत्सव होतात। त्यात मंदिराची रिनोव्हेशन केली आहे डागडूजी, मूर्ती मात्र तीच आहे। आता बोला, टेहळणीचा बुरुज, टेहळणीचा बुरुज हिंदी में, हिंदी आणि इंग्लिश में वॉच टावर, इंग्लिश मध्ये वॉच टावर, इंग्लिश मध्ये वॉच टावर आपला। तर किल्ल्यावरचा सगळ्यात मोठा बुरुज आहे, इथनं पूर्ण किल्ला पण तुम्ही बघू शकता आणि पूर्ण समुद्रावरती लक्ष ठेवू शकता। चला, आपण हा पूर्ण समुद्र जो बघतो आहोत, पूर्ण अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे। हा समुद्र दक्षिणेकडे गोवा, कर्नाटक, केरळ ते कन्याकुमारी पर्यंत गेलेला आहे, म्हणजे आपल्या देशाचा शेवटचा। तर हा समुद्र उत्तरेकडे रत्नागिरी, मुंबई, गुजरात ते कराची पर्यंत जातो। मगाशी म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीतून 200-250 किलोमीटरवर आहे, मुंबई 550 किलोमीटरवर, पुढे गुजरात, दक्षिणेकडे गोवा 100 किलोमीटरवर जवळ आहे,
त्यानंतर ते कन्याकुमारी वगैरे गोव्यातून ह्या बाजूने पोर्तुगीजांची जहाजं येत असत. वेंगुर्ल्यातून डच, गोव्यातून पोर्तुगीज, रत्नागिरी मुंबईवर इंग्रजांची जहाज आणि अलिबागवरून सिद्धीचे जहाज. म्हणजे या किल्ल्याला कुठून पण हल्ला होऊ शकतो चारी बाजू. अच्छा, मग इथून लक्ष ठेवलं जायचं. हा, मध्ये मध्ये खडक आहेत. खडक आहेत ना, मुद्दम ठेवलेले आहेत, म्हणजे नॅचरल आहेत. शिवाजी महाराजांचा आदेश होता आर्किटेक्टना की पाण्यातलं तुम्ही सर्व खडक काढू नका. खडक जर काढले तिथे समुद्र खोल बनेल आणि शत्रूंचे जहाज तिथे आरामात येतील. बरोबर, म्हणजे पाण्यातले खडक ना, इथे पण खडक आहे. शत्रूची जहाज यायची त्यावेळी ती आदळाची तुटून जायची. किल्ला कोणाला जिंकता आला नाही. किल्ल्याच्या आतमध्ये लढाई नाही झाली, किल्ल्याच्या बाहेर लढाया झालेल्या आहेत. चार पाच लढाया इंग्रज पोर्तुगीज वगैरे लोकांनी त्या बरोबर. कारण काय होतं, किल्ल्यावर लढाई का नाही झाली, किल्ल्यावर पोहोचण्यासाठी शिवाजी महाराजांनी इतकं खडतर हा किल्ला बनवला होता की सगळ्यात पहिले त्यांना ही खडक समुद्रामध्ये नेव्ही बरोबर लढावं लागायचं, नंतर ही खडकं चुकवून किल्ल्यापर्यंत यायचं लागत यावं लागायचं, नंतर त्यांना गरम तेल चुकवावं लागायचं. आणि ते जर चुकून ते आतमध्ये आले तरच ते किल्ला जिंकू शकतात, जर लढाई जिंकली तर आतली लढाई. एवढं ते स्टेप बाय स्टेप त्याने महाराजांनी करून ठेवलं होतं. कठीण अजिंक्य राहिलं ना, अजिंक्य राहिलं. पण शेवटच्या काळात काय झालं, फितुरी झाली. आणि फितुरी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला, लढून नाही गेला, फितुरीने गेला. असं आता एक छोटासा एक चोर दरवाजा पण आपल्याला इथून पाहता येतो. छोटासा दरवाजा इमर्जन्सी समजा किल्ल्यामधच्या बाहेर लढाई चालू आहे आरमारामध्ये आरमाराची, आणि आपल्याला सैनिकांची संख्या वाढवायची असेल जहाजांवर, तर किल्ल्यातल्या सैनिकांना बाहेर काढण्या बाहेर पडण्यासाठी तर छोटासा चोर दरवाजा होता जहाजात. बॅकअप पण आहे ना, थांबा वॉलचा बॅकअप. आणि दुसरी गोष्ट काय आहे, जर समजा शेवटची लढाई किल्ल्यामध्ये झाली, किल्ल्यामध्ये जर आपला राजा असेल आणि त्या राजाला सुखरूप किल्ल्याच्या बाहेर काढायचं असेल तरी सुद्धा त्या चोर दरवाज्याचा वापर होऊ शकतो. वापर कधी झाला नाही, त्याचा कंटेस्ट कधी वेळ झाली. वेळ झाली किल्ल्यांवर शिवाजी महाराजांच्या सुनबाई यायच्या. सुनबाई कोण होत्या, राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी ताराराणी, कोल्हापूरच्या महाराणी. आणि त्या ताराराणी या किल्ल्यावर वास्तव्य करत असताना त्या आपल्या दासीला घेऊन तिथे फिरायला जायचे. ताराराणी राहायला होती चार महिने. तर ताराराणी तिथे फिरायला जायच्या. पण त्या जागेला नाव आहे राणीची वेळा. अच्छा, राणीची वेळा, राणीची वेळा नाव आहे त्या जागेला. अच्छा, आणि किल्ल्याची तडबिंत बांधताना ही वेडीवाकडी बांधलेली आहे. आणि त्यावेळी समुद्राच्या लाटांचा मारा जास्त असेल, तडबिंत सरळ बांधली असती, तडबिंत सरळ बांधली असते, समुद्राच्या लाटांचा मारा जास्त असते, तडबिंती पडून गेले असते. लाटांचा फोर्स आहे तो डिवाइड करण्यासाठी तडबिंत वेडी बघते. हां, ते काही आता ढासळलेले आहेत पण सरकार काही लक्ष देत नाही आहे त्यामुळे. आता मी तुम्हाला मग अशी मंदिरातून भुयारी मार्ग सांगितला. ऍक्च्युली तो समुद्रातून गेला कसा आहे, जे पाण्यामध्ये खडक येतात ते खडकाच्या आतून रेल्वेचा टनल कसं असतं, रेल्वेचं तसं तो टनल आहे. इकडच्या समोरच्या गावात तिकडे बलून वगैरे दिसतं समुद्रामध्ये, पाठीमागे एक गाव आहे खडक वगैरे दिसतं, त्या गावात ते भुयार गेलेले पोहोचत 6 किलोमीटर. तडबणीची भिंत बघायची मला किती मोठी. आता आपण जाऊया त्या भिंतीवर. त्याची रुंदी बघा किती आहे, 1, 2, 3, 4, 5 5 मोठे दगड. आता एवढा लाटांचं प्रेशर घेण्यासाठी एवढी मोठी तडबिंत आहे, तर तुमची एक कार ऑलमोस्ट राहू शकते. बरोबर ना राजभाई, एक कार आराम से रहेगी ना यहाँ पे. हाँ, एक SUV तुमची प्रॉपर पूर्ण इथे पार्क होऊ शकेल, एवढी मोठी तडबिंत आहे. आणि फक्त चुनामाती आणि दगड तेवढ्याची आहे, काय सिमेंट नाही काही नाही. इथे बघा अशा इथे या. आता सर, आता लो टाईडमधून लाटा एवढं दिसत नाही, तर हाय टाईडमध्ये इथे सगळ्या लाटा वापरतात. आता हे जे आहेत ना, आता शिवाजी महाराजांच्या काळात गन नव्हती, बंदुका नव्हती, त्यावेळी ते काय वापरायचे, धनुष्यबाण वापरायचे. धनुष्यबाण वापरायचे, छोटे छोटे ते होल दिसतात ना, एरो छोडण्यासाठी वेगवेगळे अँगल. अच्छा, ते आता चोर दरवाजे इथे कोणी येत असेल ना त्याला मारण्यासाठी. हे जुनं आहे की नवीन आहे? हे नवीन आहे ना. काळामध्ये नाही, ऍक्च्युली कसं माहिती आहे, मूळ जे किल्ल्याचं बांधकाम झालं ना त्यावेळी हे दगड ह्याच्यावर हल्ले झाले,
हल्ले झाल्यानंतर या भिंती तुटून गेल्या. आता ज्याला आपण येताना सपोर्ट वॉल नव्हती आणि दगड छोटे छोटे वापरलेले आहेत. हे नंतर बांधकाम डागडूची केलेली आहे या किल्ल्याची, ताराराणीचा काळ वगैरे जो होता त्यामुळे ते मोठी दगड नाही वापरली. बाकी तुम्ही बघले तर मोठे मोठे दगड, मोठे मोठे दगड आहेत पुढे. हे ओरिजिनल आहे आणि हे नंतर थोडं बांधकाम केलेलं आहे. कारण ज्यावेळी हल्ले झाले होते पोर्तुगीजांची इंग्रजांची, सपोर्ट वॉल म्हणतात त्याला, हे सगळे पडून गेले होते. अच्छा. पण ताराराणीच्या काळामध्ये हे पुन्हा त्यांनी नवीन बांधून बांधून घेतलं. त्या काळात जेवढी तुम्हाला छोटी छोटी दगड दिसणार ना त्याचं रिन्यूशन झालेलं आहे. जेवढी मोठी मोठी दगड दिसणार ना ते सगळी जुनी आहे. अच्छा. एक एक दगड ठेवलाय ना पायरी बनवायला. त्याला फातरवट लोक होते. पहिल्यांदा हा किल्ला बांधायच्या अगोदर सगळे दगड तोडली गेली. त्याला फातरवट लोक काय करायचे, दगडांना शेप द्यायचे. सोनार होते ते शिस्त घर वितळायचे सोनार लोक, आणि गवंडी लोक होते ते एकावर एक दगड रचायचे. अशी ती 3000 माणसं होती किल्ला बांधायला. ताराराणी ते फिरायला यायचे म्हणजे जागेला नाव आहे. फक्त पण हा मेन चोर दरवाजा, मेन चोर दरवाजा आहे. फक्त ताराराणी फिरायला यायचे आपल्या दासींसोबत. राणीची वेळा म्हणतात. राणीची वेळ, वेळा म्हणजे किनारा. हा चोर दरवाजा आहे बघा पूर्ण. आणि ते भिंत सुद्धा बघा, एक एक वीट दिसेल, एक एक दगड वापरलाय भिंतींसाठी. किती मोठा आहे आणि काय काय करून बांधलाय ते जाऊ शकतो ना. हो चला बघू. हा चोर दरवाजा किल्ल्याचा. फक्त बघा किल्ल्याच्या तटबंदी किती अवाढव्य आहे आणि सगळ्या वाकडं तिकडे बांधला गेलाय आणि पाणीचा मार कुठनं लागेल ते सांगता येत नाही. आणि तुम्ही बघू शकता दगडं पण जेवढी ठेवली आहेत थोडी समांतर आहे आणि बरोबर तशी कापून बरोबर ती रचलेली दगड आहे आणि चुनामट्टींनी बांधलेली सुंदर आहे. असं मिळेल का तुम्हाला, असं पूर्ण जगात कुठे मिळेल बघायला? नाही. हे महाराष्ट्र आहे, हे शिवाजीराजांनी बांधलेला किल्ला आहे. बघा ह्याची सुंदरता किती आणि किती भक्कम किती मजबूत किल्ला बांधला आहे हे बघा. आणि या समुद्राच्या मध्ये पाणी बघा किती स्वच्छ आहे. सुंदर जागा आहे, खूप ऐतिहासिक आणि सुंदर. ते फिरायचं त्याच्यावर माणसं किंवा बैल जोडी असे गोल फिरायचे. मध्ये खांब असायचा, एक आडवा खांब असायचा, त्यांना बैल बांधले जायचे दोन बैल. मग ते गोल गोल फिरायचे, हे दगडाचा चाक फिरायचं गोल पुढे पुढे. अच्छा. शिंपल्यांचा चुरा व्हायचा, शिंपल्यांचा चुरा व्हायचा. मग त्या चुऱ्यामध्ये काळा गोल समुद्रातील वाळू रेती खडी सगळं मिक्स करायचे. आता हे बांधकाम चिकटलं पाहिजे, म्हणजे ते चुन खडी बनवायचे. हे चिकट होण्यासाठी त्याच्यामध्ये काय वापरायचे तर भेंडीचे भाजीचे, भेंडीच्या भाजीचा रस. पण भेंडीची भाजी खातो पण चिकट असते, भेंडीच्या भाजीचा रस वापरायचा. त्याच्यानंतर
उडीदाची डाळ, उडीद डाळ आपण घरी एकदम चिकट असतो बरोबर, इडली डोसा बनवायची डाळ ती, त्याच्यानंतर बेलफळ, आपण शंकराला जे बेल वाहतो ना त्याला फळ असतं ग्रीन बेल, ते आतून चिकट असतं ते त्याच्यामध्ये टाकायचे लिक्विड त्याच्या आतलं सगळं. त्याच्यानंतर कात, म्हणजे आपण पानाला जो कात लावतात ना, पान जो खाते कत्ता ओसमे डालते ते, आणि ते सगळं मिश्रण एकत्र करायचे आणि ते पेस्ट तयार करायची. ते पेस्ट म्हणजे दगडांना चिकटवण्यासाठी वापरायचे सिमेंट म्हणून. आता ते समोर दिसते ना काळा ब्लॅक ब्लॅक स्टोन, ते सगळं शिल्लक राहिलेलं रॉ मटेरियल आहे. अच्छा तो हा ह्याच्या सगळं जे चुना बनायचं ना, चुना बनायचा तो ह्याच्यातून काढून ते एका ठिकाणी बनव साठवून ठेवायचं, आणि मग ते साठू साठू ते 10-12 दिवस ते कच्चं बसायचं, सिमेंट कसं ओलं राहतं नंतर ते हळूहळू कडक व्हायला लागायचं. मग ते शिल्लक राहिलेले चुन्याचं साठ आहे ते कडक झालं. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे ठसे उमटलेले आहेत, म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराजांना आग्र्याला कैद झाले होते, आग्र्यातून महाराज आले होते या ठिकाणला बघायला, सगळ्या मावळ्यांचा सत्कार झाला होता, बक्षीस म्हणून सोन्याच्या मोहरा वाटल्या होत्या. तर ज्यावेळी किल्ला बांध पूर्ण झाला त्यावेळी शिवाजी महाराजांनी आर्किटेक्टला पण विचारलं की तुम्ही आम्हाला एवढा मोठा किल्ला बांधून दिला समुद्रामध्ये, तुम्हाला काय बक्षीस देऊ आम्ही? तर आर्किटेक्ट म्हणाला, महाराज आम्हाला बक्षीस नको, फक्त तुमच्या हातांचे आणि आम्हाला पायांचे ठसे द्या. इतर किल्ले तुम्ही जिंकलेले आहेत पण हा किल्ला समुद्रामध्ये महाराज तुम्ही पहिला बांधलेला आहे, हा किल्ला तुमची आठवण राहिली पाहिजे आणि येणाऱ्या पिढ्यांना तुमच्याकडून प्रेरणा भेटावी म्हणून त्या उद्देशाने महाराजांचे त्यांनी ठसे मागितले. उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा असे दोन ठसे किल्ल्यावर उमटलेले आहेत, पण आता काय झालं की बरीच वर्ष झाल्यामुळे थोडे ते अस्पष्ट झालेले आहेत. उजवा हात आणि डाव्या पायाचा ठसा महाराजांनी ह्या बेटा ह्या किल्ल्यावर दिला, पण तो का मागितला असं कारण विचारलं तर इंजिनियर म्हणाला, महाराज एवढे किल्ले तुम्ही लढवले जिंकले बांधले, ज्या हातात तलवार घेऊन तुम्ही आमच्यासाठी आयुष्यभर लढला तो हात उजवा, उजव्या हाताचा ठसा द्या, आणि आयुष्यभर महाराज जो प्रवास तुम्ही केला तो घोड्यावर बसून केला, मग ते घोड्यावर चढताना तुमचं जे पहिलं पाऊल पडतं ते डावं पाऊल, मग डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा असे ते दोन ठसे ह्या वरच्या भिंतींवर उमटलेले आहेत. ते वरती मंदिर दिसतं ना त्याच्यामध्ये हाताचा ठसा आहे आणि खाली एक मंदिर आहे त्याच्या पायाचं आहे. अच्छा, ते काय बरेच वर्ष झाल्यामुळे थोडे ते अस्पष्ट झालेले आहे, पण पायाचं साधन तुम्हाला बघायला भेटेल. तर महाराजांचे हाताचे आणि पायांचे ठसे या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहेत. वयंगरकर यांनी आम्हाला खूप चांगली माहिती दिली पूर्ण किल्ल्याबद्दल, पूर्ण किल्ला आम्हाला फिरवला, सगळे महत्त्वाची जागा सांगितली, खूप खूप धन्यवाद, तुमचा आभारी आहोत आम्ही खरं. चला चले जय भवानी जय शिवाजी. चला सर, थँक्यू. तर असं करता जेवढी जमली तेवढी सगळी माहिती दिली या भव्य सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल. ॲक्च्युली विचार मी केला होता की फक्त मालवणबद्दल एक व्लॉग बनेल, पण या किल्ल्याची त्यांनी एवढी सुंदर आणि एवढी सारी माहिती सांगितली तर हे दोन व्लॉग बनणार. तर हा व्लॉग फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी होता. आवडला तर लाईक जरूर करा, नक्की शेअर जरूर करा, सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला या किल्ल्याच्या व्ह्यूसोबत. आजचा सिंधुदुर्गचा व्लॉग इथं संपवतो.